मग सामान्य माणसं व्यापारी तुमच्या आमदारांकडनं त्यांच्या पोरांकडनं त्यांच्या गुंडांकडनं मार खायसाठी आहेत का महाराष्ट्रात? काय करतायत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्या प्रकाश सुर्वेंचा मुलगा एका सीईओला किडनॅप करतो आणि मित्राचे 8 करोड जे आहे ते मला मिळाले अशा पद्धतीची सही करतो किडनॅप करून. आणि इकडे किशोर पाटीलचे गुंडे त्याच्या विरोधात एका पत्रकाराने लिहिलं महाजन नावाच्या, म्हणून त्याला रस्त्यावर लाथा भुक्यांनी कुत्तात. कुठे आहे तुमचं सरकार? काय आहे कायदा सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रामध्ये? एकनाथ शिंदेजी, हेच काय लोकांचं सरकार? आपण सांगता हे लोकांचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे. मग सामान्य माणसं व्यापारी तुमच्या आमदारांकडनं त्यांच्या पोरांकडनं त्यांच्या गुंडांकडनं मार खायसाठी आहेत का महाराष्ट्रात? काय करतायत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्या प्रकाश सुर्वेंचा मुलगा एका सीईओला किडनॅप करतो आणि मित्राचे 8 करोड जे आहे ते मला मिळाले अशा पद्धतीची सही करतो किडनॅप करून. त्याच्यावर FIR दाखल होतो, आर्म्स ऍक्टमध्ये गुन्हा दाखल होतो, अरेस्ट का होत नाही? पळून गेला का? आणि इकडे किशोर पाटीलचे गुंडे त्याच्या विरोधात एका पत्रकाराने लिहिलं महाजन नावाच्या, म्हणून त्याला रस्त्यावर लाथा भुक्यांनी कुत्तात. कुठे आहे तुमचं सरकार? काय आहे कायदा सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रामध्ये? तुम्ही फेल आहे. देवेंद्र फडणवीस तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षाच्या पूर्वी फेल होते आणि आताही गृहमंत्री म्हणून फेल आहे. जनता तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.